अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या बांधकाम संदर्भात राम जन्मभूमी ट्रस्टची 18 जुलैला एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने 2 तारखा निश्चित केल्या आहेत. 3 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट या अशा 2 तारखा आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने या तारखा ठरवल्याचं पंतप्रधान कार्यालयाला कळवलं आहे. ट्रस्टच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोयीनुसार ते स्वतः अंतिम तारीख ठरवतील. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य स्वामी परमानंद महाराज यांनी सांगितले. आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्वजण उपस्थित होते. जे बैठकीला उपस्थित नव्हते त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2 तारखा कळवण्यात आले आहेत आणि त्यांची मान्यता आल्यावर तारीख निश्चित होईल. या बैठकीचा मुख्य मुद्दा म्हणजे मंदिर लवकरात लवकर तयार करणे आणि भव्य मंदिर बांधणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः भूमिपूजनाला येतील. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी म्हटलं, बैठकीत ठरवण्यात आले की बांधकामासाठीच्या विटा सोमपुरा मार्बल्स ब्रिक्स यांच्याकडून पुरविल्या जातील. लार्सन अँड टुब्रो हे आपलं काम सुरू ठेवतील आणि विटांशी संबंधित काम सोमपुरा मार्बल्स करतील. लार्सन अँड टुब्रो माती तपासण्यासाठी नमुने गोळा करत आहेत. पायथ्यापासून 60 मीटर खाली मंदिराचा पाया बांधला जाईल. नकाशावर आधारित पाया बांधण्याचे काम सुरू होईल. दोघे मिळून एक भव्य राम मंदिर बांधतील. आमचा अंदाज आहे की मंदिराचे बांधकाम 3 ते 3.5 वर्षात पूर्ण होईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय पुढे म्हणाले, राम मंदिर बांधण्यासाठी पैशाची कमतरता भासणार नाही. देशातील 4 लाख भागांमधील 10 कोटी कुटुंबांशी संपर्क साधला जाईल अशी चर्चा बैठकीत झाली आहे. पावसाळ्यानंतर मंदिर बांधण्यासाठी आर्थिक सहकार्य देखील मिळणार आहे. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.